पुणे जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात झपाट्याने वाढत असलेले अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणने एक स्मार्ट पाऊल टाकलं आहे. नागरिकांना माहीत असलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती गुप्तपणे देता यावी यासाठी पीएमआरडीएने एक मोबाईल ऍप विकसित केलं आहे. या ऍपवर आपल्याला केवळ अनधिकृत बांधकामांचा फोटो टाकायचा आहे. बाकी सगळी माहिती या ऍपद्वारे आयुक्तांपर्यंत पोहोचवली जाईल आणि त्या बांधकामाची तात्काळ चौकशी करून बांधकाम अनधिकृत असल्याचं सिद्ध झाल्यास संबंधितावर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदीनुसार ग्रामीण परिसरात तब्बल 77,000 अनधिकृत बांधकामे उभारली गेलेली आहेत. त्या बांधकामांवर पीएमआरडीए कारवाई करणार का याबाबत झगडे यांना विचारले असता त्यांनी तो विषय जुना असल्याचं सांगत सुधारित ऍप संबंधीच माहिती देणं पसंत केलं. पीएमआरडीएला कळवण्यास नक्कीच मदत होईल, मात्र त्या बांधकामांवर कारवाई केली जाते का नाही हे वेळच सांगेल. सर्वसामान्य जो ग्राहक आहे त्याची फसवणूक होऊ नये, त्याचबरोबर अशा वीक कन्स्ट्रक्शनमुळे जीवितहानी होऊ नये म्हणून याच्यामध्ये एक मोहीम आमचे पालकमंत्री आणि चेअरमन पीएमआरडीए माननीय गिरीश बापट साहेब यांच्या पुढाकाराने एक ॲप तयार करण्यात आलेलं आहे आणि या ॲपचं लॉन्चिंग 19 नोव्हेंबरला करण्यात आलेलं आहे. या ॲपचं वैशिष्ट्य असं आहे की हा ॲप अतिशय सोप्या पद्धतीने वापरण्यासाठी तयार केलेला आहे. त्यामध्ये पीएमआरडीए असं जर प्ले स्टोअरमध्ये हे केलं तर तो ॲप डाउनलोड होऊन जाईल. आपल्याला एखादं जर कुठल्याही सामान्य माणसाला तो डाउनलोड केल्यानंतर त्याने जिथे कुठे कन्स्ट्रक्शन जे चालू आणि त्याला वाटले की ते इलिगल बेकायदेशीर कन्स्ट्रक्शन आहे तर त्याचा फक्त फोटो घ्यायचा आणि तिथे सेंड म्हणून एक दिलेला आहे तर सेंड केला ते त्याचं काम संपलेलं आहे. आमच्याकडे तो ईमेलने येईल आणि त्याच्यामध्ये त्याचा पत्ता वगैरे हे ऑटोमॅटिकली तो आमच्याकडे येईल आणि तिथून पुढे मग ते बांधकाम खरोखरच इलिगल आहे की नाही आणि त्याच्याविरुद्ध काय कारवाई करायची आम्ही ते ठरवणार आहोत. यामुळे या परिसरामध्ये जे काही पूर्वी जिल्हाधिकारी यांच्या अंदाजाप्रमाणे 77,000 बेकायदेशीर बांधकाम झाली होती तो ट्रेंड बंद पडून फक्त कायदेशीर बांधकामं चालू व्हावा आणि बेकायदेशीर बांधकामांना अजिबातच टॉलरेट करायचं नाही या मोहिमेचा हा एक भाग आहे. हे बेकायदेशीर बांधकामं रिपोर्ट झाल्यानंतर आमची यंत्रणा ती रिपोर्ट करणार आहेच आहे. त्यानंतर त्याच्यापुढे मग त्यांना नोटिसेस देऊन पुढील कारवाई करण्याची आमची त्याच्यामध्ये यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. निश्चितपणे एक तर नोटीस दिल्यानंतर आणि ते प्रूव्ह झालं की इलिगल बांधकाम आहे तर आम्ही MRTP कायद्याच्या कलमाखाली कारवाई करणार आहोतच. शिवाय इंडियन पिनल कोडसाठी क्रिमिनलसुद्धा त्याच्यामध्ये कलम आम्ही लावणार आहोत कारण जो ग्राहक येणार आहे त्या ग्राहकाला सबस्टँडर्ड असे इमारत मिळून त्याच्या जीवितासुद्धा हानी होऊ शकते. या पद्धतीने यासाठी माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा अतिशय कठोर अशी भूमिका घेतली असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये अत्यंत जे जे कुठले त्याच्यामध्ये प्रावधान असेल कायद्याचं त्याचा वापर करून यावरती कारवाई करू. कोणतंही बेकायदेशीर बांधकाम एक जे तुमच्या टेकड्यावरील स्लोपवरती असेल, नदी नाले असतील, ग्रीन झोन असेल किंवा कुठल्याही धोकादायक एरियामध्ये असेल किंवा कुठेही जे बांधकाम होईल त्याच्यावरती कशी परवानगी नसेल अशा सगळ्या बांधकामावरती कारवाई होईल.